मुलगी ज्यावेळेला दर्शन घेत घेत आपल्या वडिलाजवळ जाते ना, त्याला ती वडिलाच्या गळ्याला मिठी मारते, खूप जोराने रडते, खूप धाय मोकलून रडते, खूप जोराने रडते. हे बघा, पर्वतासारखं कठोर अंतकरण असणारा बापसुद्धा ढोरासारखा रडत असतो. बघा, आजपर्यंत जो कधी रडला नाही, ज्याला रडणं शोभाही देत नाही, आपल्या मुलीला वाटी लावताना तो ढोरासारखा रडतो. याचं कारण मुली मुलापेक्षासुद्धा बापावर जास्त प्रेम करत असतात, जास्त प्रेम करत आहेत. ज्या घरी तुम्ही तिला पाठवाल ना, त्या घरी गेल्यानंतर जर एखाद्या वेळेला तिच्यावर मार खाण्याची पाळी आली आणि मार देणारा म्हटला तुझा बाप, तर ती म्हणते खबरदार, माझ्या बापाचं नाव घेतलं तर, मारून मारून तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, पण मी माझ्या बापाचं नाव नाही घेऊ देणार तुम्हाला. अर्थात बापाच्या पाठीमागंसुद्धा बापाची किंमत जी शाबूत ठेवते तिला मुलगी म्हणतायत, लक्षात ठेवा. मुली बापावर खूप प्रेम करत असतात दादानो, म्हणून बापांनो मुलीचा बोजा मानू नका. आमचे वडील 4 महिने आजारी होते, खाटल्यावर पडलेले होते, उत्तरायण विचारत होते. उत्तरायण 21 लागलं आणि 22 आमचे वडील गेले. आम्ही सगळे होतो, आम्ही कीर्तन करत फिरत होतो. माझे दोन्हीही भाऊ व्यवहारामध्ये होते, पण माझ्या बहिणी मात्र त्यांचा प्रपंच सोडून आमच्या वडिलाजवळ बसलेल्या होत्या. मुलं शेवटच्या कामी येणार नाहीत. तुम्ही ज्यावेळेला खाटल्यावर पडाल ना, तुम्हाला ज्यावेळेला गरज असेल ना, त्यावेळेला तुमचे मुलगा एकही लग्न सोडणार नाही, कोणताच व्यवहार सोडणार नाही, शेती सोडणार नाही, व्यापार सोडणार नाही, पण मुली मात्र त्यांचा सगळा प्रपंच सोडून तुमच्या तोंडावरच्या माशा हाणण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. वडील ज्यावेळेला अत्यंत आजारी असतात, त्यावेळेला उशाजवळ जर कोण बसलेली असेल तर तर्कच करू नका, नक्की तिची मुलगी आहे. आणि तोटावरच्या माशा हाणण्यासाठी शेवटी मुलगीच तुमच्या कामा येईल. म्हणून माझ्या राजांनो, मुलीचा अभेर करू नका, मुलीचा बोजा मानू नका. एखादा बाप गरीब असेल, धनदान देऊ शकणार नाही. एखादा बाप गरीब असेल, सुवर्णदान देऊ शकणार नाही. एखादा बाप गरीब असेल, सत्याची पंगत देऊ शकणार नाही. त्या गरीब बापाला जर 2-4 मुली असतील ना, त्या मुली मात्र त्या बापाच्या पदरामध्ये कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही. घ्या बाबा हे पुण्य, ज्या ठिकाणी पाठवाल त्या ठिकाणी द्याल. त्या मंडपामध्ये सुद्धा काही वेळानंतर बाप रडणार आहेत महाराज, नक्की रडणार आहेत. बापांनो मुलीचा अभेर करू नका. 2-4 मुलीचा जो बाप असेल तो भाग्यवान बाप आहे, लक्षात ठेवा. ज्याला एकही मुलगी नसेल तो करंटा बाप आहे, लक्षात ठेवा. म्हणजे करंटी असतील, त्यांनी कुण्यातरी मुलीचे खऱ्या अर्थाने तिथं कन्यादान करणं महत्त्वाचं असेल. कारण प्रापंचिकाच्या जीवनामध्ये जर कन्यादान होत नसेल तर त्याचा उद्धार होत नसतो. आणि म्हणून मुली बापावर खूप प्रेम करतात. कसं असते कड्या, माहेरवर सुद्धा मुलीचं खूप प्रेम असते. कारण म्हणजे आता तो प्रसंगच आहे, कीर्तन तर आहेच म्हणा, पण मला वाटते जोपर्यंत मुलीची माय जिवंत असते ना, तोपर्यंत माहेरातली मजा काही वेगळी असते, बरोबर आहे ना. माय जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत माहेरातली मजा फार वेगळी असते. बघा, मुलगी माय जिवंत असेल तोपर्यंत तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही. बघा, कधीच रिकामी येणार नाही. माय मरू द्या, त्या पिशवीमध्ये धीरे धीरे बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मायसुद्धा कुणाची तरी लेक आहे, आणि हीसुद्धा दुसऱ्याच्या घरी जाते. तो प्रसंग आता पुढे आहे. मला हे सांगू द्या की मुक्ताईचा अधिकार अनुभवाने मोठा आहे. अनुभवाने जो मोठा असेल तो संप्रदायातला मोठा आहे. आणि माझ्या मुक्ताईचा अनुभव मोठा आहे, माझ्या गवळणीचा अनुभवसुद्धा मोठा आहे. आणि अनुभवाने गवळणी या ठिकाणी बोलतायत. मला सांगू द्या, प्रापंचिक अनुभव वेगळा असतो, पारमार्थिक अनुभव वेगळा असतो. जो देशाने कालाने आणि वस्तूने बदलतो तो प्रापंचिक अनुभव आहे. जो देशाने कालाने आणि वस्तूने कधीच बदलत नाही तो पारमार्थिक अनुभव आहे. वस्तू कोणची असू द्या, अनुभव एक आहे. देश कोणचाही असू द्या, अनुभव एक आहे. आणि काल कोणचाही असू द्या, अनुभव एक आहे. गवळणीच्या डोक्यावर दही दूध असताना सुद्धा गवळणीचा अनुभव दही दुधाचा नाही, तर गवळणीचा अनुभव हरीचा आहे. अभंगाच्या प्रथम चरणा,
भुलण्याचे काही कारण आहेत. माणूस कामनेने भुलतो, क्रोधाने भुलतो, भ्रमाने भुलतो आणि प्रेमाने सुद्धा माणूस भुलतो. गौडने ज्या भुलल्या होत्या, सखी जी भुलली होती, ती भगवत प्रेमाने भुलली होती. आणि डोक्यावर दहीदूध असून सुद्धा गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्यागे तव तव हा सती मथुरी चागे. आणि म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी, याचं कारण असं झालं. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. मनामध्ये जो होता त्याचाच उच्चार होत होता. म्हणजे असं जर कोणी म्हणत असेल, डोक्यावर दहीदूध असून जर कोणी गोविंद घ्या दामोदर घ्या असं जर म्हणत असेल, तर खऱ्या अर्थाने हा भोडेपण आहे. पण लक्षात ठेवा, परमार्थातला भोडा वेगळा असतो, प्रपंचातला भोडा वेगळा असतो. ह्या परमार्थातला भोडा जरी तुम्हाला दिसत असला, तर त्याची कळा मात्र गोविंदाची आहे. आपुलियाचा विसर भोडा गोविंद कडा कौतुके. मला पुढे सांगू द्या, असा जर एखादा भोडा असेल तर लोक त्याला हसत असतात. धोका म्हणे हसे जन, धोका म्हणे हसे जन, धोका म्हणे हसे जन. साध्या माणसाला लोक हसत असतात, हसू द्या. एखादा माणूस गावातले रस्ते जर झाडत असेल तर लोक हसू द्या. गाडगे महाराजांना सुद्धा हसतच होते ना. आता त्यांच्या नावाने अभियान चालू होते, हसू द्या. चांगल्या माणसाला लोक हसत असतात, हसू द्या. हसणाऱ्याची एक स्वतंत्र जात आहे, नाही का? हसणाऱ्याची स्वतंत्र जात आहे. ही करण्याला काय म्हणतो आपण? जात आहे, त्यांना हसू द्या. एखादा हत्ती जर एखाद्या मार्गाने चालत असेल तर एवढा मोठा हत्ती पाहून कुत्रे भुकणं साहजिक आहे. भुकू द्या. तुमच्या अंगावर जर कुत्रे भुकत असेल तर भुकू द्या, तो त्यांचा स्वभाव आहे. आणि तुम्ही चालत असाल, कुत्रे भुकतायत म्हणून जर तुम्ही त्यांच्या अंगावर धावून जात असाल, तर हा हत्तीचा अपमान आहे. हत्तीने आपला अपमान करून घ्यायचा नाही, हसू द्यायचं. कान द्यायचे नाहीत फक्त. वृक्षाला जास्त दगड मारत असतात. वाढणारे जे झाड ताट झाड आहेत ना, अरे त्यांना फळही नसतात आणि सावलीही नसते. त्या झाडाला फळ असतात, ते ताट नसतात, ते लावलेले असतात. त्यांचा नम्रपणा पाहून लोक त्यांनाच जास्त दगड मारतात. मारू द्या. वृक्ष आहात तुम्ही, खालून जरी दगड मारला तरी वृक्ष असाल तर तुम्ही वरून त्याला फडच दिलं पाहिजे. करत राहा.
नाही कान तये ठाई तुका मैने हसे जन नाही का कीर्तन करायला किमान 5 तास लागत असतात. आपल्याला थांबावं लागतं 5 मिनिटांमध्ये. आता अभंगाचा भाव खरं म्हणजे जो प्रसंग असेल उभा असेल आपल्यासमोर त्या प्रसंगाला न्याय देऊन आम्हाला पुढे चालावं लागतं. तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडावं यासाठी आम्ही अभंगाचा जास्त विचार न करता कधी कधी तुमचा विचार आम्हाला करावा लागतो. खऱ्या अर्थाने अभंगाचा भाव आणखी वेगळा आहे. ज्यावेळेला खूप सुज्ञ लोक खूप चिंतनीय लोक समोर असतात त्यावेळेला अभंगाचं चिंतन वेगळं असते. आणि म्हणून नाही कान तये ठाई आपल्यासाठी ही गोष्ट कामी पडावी असं वाटत असेल तर तुम्ही करत राहा, तुम्ही करत राहा, तुम्ही करत राहा. लोक हसत राहतील, हसू द्या. एक दिवस तेच लोक तुमचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा, घेतल्याशिवाय राहणार. एखाद्या मंदिरामध्ये अशी घंटा बांधलेली असावी, एखाद्या लहानशा मुलाने जावं, अशी उडी मारावी, अशी उडी मारावी, अशी उडी मारावी, अशी उडी मारावी. त्यांनी उड्या मारत राहावं. मी शपथ घेऊन सांगे, तू फक्त उड्या मारत राहगड्या, तुला एक दिवस कुणीतरी उचलणारा भेटल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव. हे आता पकवाद आहेत, काय सुंदर वाजवत आहेत नाही का. मला असं वाटतं यांनी एकच उडी मारून जर घरी आले असते तर मग धागिनातावरच जर नाही का, नाही आपलं काय भाऊ आपल्याला नाही जमत हे असं म्हणून जर आले असते तर हे शिखर त्यांनी गाठलं नसतं. कोण्याही क्षेत्रातलं शिखर जर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला उड्या माराव्याच लागतील, माराव्याच लागतील. आणि म्हणून अशा अर्थाने हसू द्या. लोक हसत असतात, आपण चालत राहा, चालत राहा. एक गोष्ट सांगू, एक वाक्य बोलू, तुमच्यासाठी बोलतो, कार्यकर्त्यासाठी बोलतो. माणसाने चांगलं काम करायचं नाही आणि करायचं असेल तर मग कनायचं नाही. कनायचं काय करत राहायचं नाही का. एक तर करायचं नाही, करायचं असेल तर कनायचं नाही. चालत राहा. एकतर तुमच्या समोर येणाऱ्या माणसाला एकतर बाजूला तरी व्हावं लागेल, तुम्ही चालत राहा. एक दिवस समोर येणाऱ्या माणसाला तुमच्या सोबत तरी चालावं लागेल. चालत राहा, चालत राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही चालणं थांबवाल तर लोक आणखी तुम्हाला थांबवतील, आणखी थांबवतील. चालत राहा. म्हणून हा अत्यंत चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी तुम्ही करताय. मला भगवंताच्या चरित्राबद्दल 5 मिनिट आपल्याशी बोलायचं आणि थांबायचं आहे. माझ्या प्रभूचं चरित्र अगम्य आणि अपूर्व आहे. आपण ऐकलं नसेल, आपण कथा ऐकली असेल, कथेमध्ये आपल्याला ते चरित्र ऐकायला मिळालं. काय असते पहा, करायचं असेल तर कावड्याला विचारू नका आणि सूर्याबद्दल विचारायचं असेल तर घुबडाला विचारू नका. तुम्ही नेमकं कावड्याला विचारता, त्याला रात्री दिसतच नाही, तो चंद्राची काय माहिती देईल. तुम्ही नेमकं घुबडाला विचारता, त्याला दिवसा दिसत नाही, तो सूर्याची काय माहिती देईल. सूर्याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ज्याला दिवसा दिसत असेल त्याला विचारा, आणि चंद्राबद्दल ज्याला माहिती पाहिजे असेल त्याला रात्री चंद्र दिसत असेल त्याला विचारा. कावड्याला आणि घुबडाला विचारू नका. ते तुमचा खऱ्या अर्थाने गैरसमज केल्याशिवाय राहणार नाहीत. सूर्याबद्दलसुद्धा गैरसमज करायला घुबड बी खरं म्हणजे मागंपुढे पाहणार नाही, कारण ते घुबडच आहे ना, घुबडच आहे. सूर्याबद्दल गैरसमज करायला सुद्धा तुमच्या मनामध्ये गैरसमज वाढवायला ते मागं पुढे पाहणार नाही, कारण त्याला दिवसा दिसत नाही. म्हणून माझ्या राजानं माझ्या प्रभूच्या चरित्राबद्दल गैरसमज करू नका. हे चरित्र अगम्य आणि अपूर्व चरित्र आहे, फार सुंदर आहे. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना संदेश देणारं ते चरित्र आहे. माझ्या रामप्रभूचं चरित्र ते इतकं सुंदर आहे पहा, की सगळ्या प्रापंचिक माणसाने त्या चरित्राचा क्षणोक्षणाला विचार करावा असं ते चांगलं चरित्र रामप्रभूचं आहे. भगवान कन्हैयाचं चरित्र तसंच आहे. भगवान कन्हैयाच्या चरित्रामध्ये गाऱ्हाणे आहेत, खोड्या आहेत. लहान मुलं खोडकर असतात, त्याच्या खोड्या वाढूनही दिल्या पाहिजे त्याला. म्हणून तुम्हाला सांगतो, चाहे कितना प्यारा हो लड़का,
उसे सर पे बिठाना ना चाहिए, चाहे कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घूमना ना चाहिए, चाहे कितना दुश्मन हो भैया, पर भेद छुपाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर, ज्या घरी तुमचा आदर होत नसेल त्या घरी जाऊ नका। तुमच्या भावाचं तुमचं पटत नसेल, सल्ला विचारायची असेल तर भावाशिवाय विचारू नका। या एकटीला फिर देऊ नका। मुलगा अत्यंत श्रीमंत आहे, पण लहानपणापासून डोक्यावर घेऊन नाचू नका। अर्थात त्याला ज्या वेळेला सजा करायची असेल त्यावेळेला त्याला सजा करा। गाऱ्हाणे वाढत गेले, वाढत गेल्यानंतर यशोदेला मात्र हे गाऱ्हाणे खरे वाटत नव्हते। यशोदा म्हणायची, हे माझ्या पोराचं म्हणणंच नाही, असलं दहीदू चोरलं। त्यावेळेला यशोदेने त्याला शाळेत टाकायचं ठरवलं। त्यावेळेची शाळा, गाईच्या पाठीमागं जाणं ही शाळा, नाही का? तुम्ही गेले असाल गाईच्या पाठीमागं, बघा अजून तब्येत किती मस्त आहे। किती काय वय आहे आता तुमचं? हां, 72। अजूनही मला वाटते दोन भाकरीचा मुर्दा पाडताय तुम्ही। तब्येत चांगली आहे तुमची? जी माणसं गुरान पाठीमागं जात होते त्यांच्या तब्येती आजही चांगल्या आहेत। आजही तर खुडचीत आणि आपल्यासारखी येशीत फिरत आहेत ना, ते कधी मरतील काही सांगता येत नाही महाराज, लक्षात ठेवा। हो, म्हणून शेतीमध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे, काम करणं फार महत्त्वाचं आहे। तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल आणि आयुष्य पाहिजे असेल तर तुम्ही गुरांच्या पाठीमागं गेलं पाहिजे, तुम्ही शेतीत काम केलं पाहिजे। बघा, शेतकरी काही वेगळे कंकर असतात, लक्षात ठेवा। हे गाईच्या पाठीमागचं शरीर फार वेगळं असते। गाईच्या पाठीमागं जाणं ही शाळा, आजही तीच शाळा महत्त्वाची आहे। मला एक वाक्य बोलू द्या की आज जास्त शाळा शिकलेली माणसंच या देशात जास्त शाळा करत आहेत। बघा, बरोबर आहे ना माझं? भ्रष्टाचार करू शकता, नाही का? थोडंसं कापसात पाणी टाकल्याशिवाय तुम्ही दुसरं काय करू शकता सांगा? दुसरं काय करू शकता? जास्त शाळा शिकलेली माणसं जास्त शाळा करत आहेत, हे या देशाचं दुर्भाग्य आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून ती होऊ नये, आणि म्हणून गाईच्या पाठीमागं जाणं ही त्यावेळेची शाळा आहे। माझे प्रभू गाई राखण्यासाठी जात आहेत, माझा तो स्वतंत्र विषय आहे। गाईबद्दल तुम्हाला ऐकायचं असेल तर किमान 2-4 तास ऐकलं पाहिजे। गाय काय करू शकते? गाय हे आमचं विज्ञान आहे, आयुर्वेद आहे। मी एकच वाक्य तुमच्याशी बोलून जाईल। माझ्या राजांनो, तुमच्या जीवनामध्ये नित्य परमार्थ घडावा असं वाटत असेल तर घरातली माय सांभाळा आणि गोठ्यातली गाय सांभाळा। तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही। असू द्या, असू द्या, नक्की असू द्या, नैवेद्यासाठी तरी असू द्या। अरे पाहिजे कडे, या देशाने समृद्ध व्हावं असं वाटत असेल तर गाईची समृद्धी या देशातली अत्यंत महत्त्वाची समृद्धी आहे। 1931 सालचं गांधीजीचं भाषण आहे, इस देश के गोवंश के ओर ध्यान न देकर ए पोरा, हमने बहुत बन्न दिया जाए तो इस देश की स्थिती बिघड सकती आहे। अशा गांधीजीच्या देशामध्ये जर गोहत्या होत असेल, हे फार मोठं दुर्भाग्य आहे। ते वाचली पाहिजे, प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये वाचली पाहिजे। प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये एक तरी गाय असली पाहिजे। शेतकऱ्याच्या घरामध्ये फ्रीज नसलं तरी चालेल, शेतकऱ्याच्या घरामध्ये TV नसली तरी चालेल, शेतकऱ्याच्या घरामध्ये वॉशिंग मशीन नसली तरी चालेल, शेतकऱ्याच्या घरामध्ये ब्रश नसला तरी चालेल, म्हणजे नाही ना ब्रश नसला तरी चालेल। शेतकऱ्याच्या घरामध्ये ह्या सुखसोयी नाहीत, हे रोग आहेत, रोग, हे रोग आहे सगळे। हे रोग घरामध्ये नसले तरी चालतील, पण शेतकऱ्याच्या घरामध्ये किमान गोठ्यामध्ये एक बैलाची चांगली जोडी आणि एखादी गावरान गाय असली पाहिजे, लक्षात ठेवा। तोच खरा शेतकरी आहे, तोच खरा शेतकरी आहे। म्हणून प्रत्येकाने गाईचं संरक्षण करावं हा आजच्या कीर्तनाचा संदेश आहे। माझे प्रभू गाई राखण्यासाठी जात आहेत, अनेक प्रकारचे खेळ खेळत आहेत। आता म्हणायला लागलो तर ही माणसं इतके तयार आहेत म्हणायला सगळे खेळ, पण सगळे खेळ खेळत आहेत। आणि त्या ठिकाणी गोपाळांना आता भुका लागत आहेत, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, खेळ मोडा वापरता। मग सगळ्यांना गोलाकार बसवल्या जाते, कमलाकार सगळ्यांना बसवल्या जाते। मध्यभागी माझे प्रभू उभे राहत आहेत आणि सगळ्यांकडे हसतमुखाने पाहत आहेत आणि भागवतकार त्याचं वर्णन करत आहेत। विब्रद वेनुम जटर पटयो शृंग वेत्रे चकक्षे वामे पानव मसृण कवलम तत्फलांगुनिलेशु तिष्ठन मध्ये स्वपर सुरदो हासयन्नर्व विस्वयी स्वर्गे लोके मिशिदे भुवजे यज्ञ भुगबाल केली पुंडली कवरधारा।
भगवान की जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली हरे आजची सेवा या ठिकाणी विराम घेते. तो हा एक अत्यंत चांगला प्रसंग, खरं म्हणजे इथं कीर्तनं ही फार मोठमोठ्या मंडळीची कीर्तनं झालेली आहे. फार महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित मंडळी, मला वाटते अर्जुन महाराज लाड असतील, चंद्रकांत महाराज असतील, सोपान महाराज असतील, समाधान महाराज असतील, पांडुरंग महाराज शास्त्री असतील, महादेव महाराज राऊत असतील, ज्ञानेश्वर महाराज जडकेकर असतील, या सगळ्यांची कीर्तनं आपण ऐकताय ऐकलेत. आमचे हरिभक्तीपरायण गणेशानंदजी महाराज शास्त्रीजी यांच्या अमृतवाणीतून आपण कथा ऐकली. हे चांगले अत्यंत चांगले गायक, अत्यंत चांगले पकवादे या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित राहिले. आणि आजचा सोहळा आणखी अपूर्व यासाठी की या सप्तामध्ये एक सामाजिक काम, एक लोकाभिमुख काम. सप्ता कशासाठी? सप्ता समन्वयासाठी. सप्ता कशासाठी? सप्ता लोकाभिमुख कामासाठी. लोकाभिमुख कामं अत्यंत महत्त्वाची आहेत. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्हीसुद्धा दरवर्षी 10 मुलीच्या लग्नाच्या पंक्ती देतो. पहा, 10 मुलाच्या लग्नाच्या पंक्ती देतो आम्ही. अर्थात विषय असा आहे की 50 गोशाळा आहेत, जवळजवळ 14,000 गाई कथा कीर्तनाच्या संपर्कात आहेत. मंदिर जीर्णोद्धार हा विषय असेल, सातपुड्यातले 100 गावं असतील, आणि आता एक नवीन विषय बेवारस मानसिक मनोरुग्ण चा आश्रम आपण आता दत्तक घेतलेला आहे. बेवारस मानसिक मनोरुग्ण 55 आहे, 200 संख्या त्या ठिकाणी होईल अशी व्यवस्था करायची आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने लोकाभिमुख असलं पाहिजे, वारकरी कीर्तनकाराने सुद्धा लोकाभिमुख असलं पाहिजे. ना आपण आहोत, आणि तो सप्तामध्ये हा जर उपक्रम तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत असाल तर मी तुम्हाला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो की आपण अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी करताय. हा उपक्रम दरवर्षीचा उपक्रम असला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे तुम्ही एका कुटुंबाचे किमान 1,00,000 रुपये वाचवताय आज, बरोबर आहे ना? 1,00,000 रुपये एका कुटुंबाचे 1,00,000 रुपये, तर 11 कुटुंबाचे किमान 11,00,000 रुपये तुम्ही जर वाचवत असाल तर हा सप्त्यातला नफाच आहे ना. नफाच आहे हा सप्त्यातला नफाच आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा सप्त्याला खर्च लागला त्यापेक्षा नफा जास्त भेटून आला ना. प्रत्येक सप्ताहामध्ये जर असे उपक्रम होत असतील तर मला असं वाटते हे उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहेत हे असावे. आपण मंडळ अत्यंत सुज्ञ मंडळी आहात, खेड्यातले असलात तरी हे सगळं पाहतो आहे मी. अत्यंत सुज्ञतेने आपण हे सगळं करत आहे, नाही तर कार्यकर्ते आम्हाला कीर्तनच करू देत नाहीत अशी परिस्थिती असते, त्यांच्या जेरधारा जास्त चालू असतात. तुम्ही अत्यंत सुज्ञपणाने हा कार्यक्रम पूर्ण करताय. आमच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत तर तुमच्याकडून असंच कार्य घडत राहू, असंच कार्य करत राहा. हा सब्र कर बंदे, चांगलं काम करताय ना, मग सब्र कर बंदे. अरे मुसीबत के दिन चले जाएंगे, सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. सब्र कर बंदे थोडं रे, मी मनापासून बोलतो बरं का, हे ओठातून नाही. तुम्ही मला पाकिट तसंही मी नाही बोललो तरी देणारच आहात, म्हणजे याचा अर्थ असा की मी ओठातून बोलतो असं नाही, मी मनापासून बोलतो. मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतो, माझा पिंड कार्यकर्त्याचा आहे म्हणून बोलतो. तुम्ही अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी करताय. या गावाने हा असाच अखंड उपक्रम करत राहावं आणि खऱ्या अर्थाने लोकांनीसुद्धा त्याला भरभरून मदत द्यावी. यावर्षी 11 आहेत, पुढच्या वर्षी 21, हे का राहिले ना आमचे काही झालं का तुझं, मग हे असे आणू ना आम्ही. नाही अशा अर्थाने आजची सेवा या ठिकाणी विराम घेते आणि अशी सेवा या लोकांची तुमच्याकडून घडत राहू, देवधर्माची सेवा घडत राहू. किती दिवस? जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत घडत राहू ही शुभकामना प्रभूचरणी समर्पित करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय शिंके लावले
कृष्ण मने आवधा जने प्रकाश हरि 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 नाही विचारि दादि आता उठावे से मनाई तो नाही नारायण चक्रपाणी लोकन राजा अवतार राघवे स्वामी आनंद पूजन भाववाळी नमो नमो परमाय उदवाळ हित भावे माझी असा जन्म जन्मित दादा सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारे करी वारी सुखन दे हरी चंद्र भागे स्नान घ्या हार गुलाल ए छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर बस बाबांचा सन्मान कोण करताय हा ते त्यांना पुंडलिक वरदा विठ्ठल श्री दानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय तेही त्यांचा या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून उपक्रम राबवले पाणी आडवा पाणी जिरवा अशा प्रकारे कार्यक्रमाचा प्रसार केला देशभक्ती त्यांच्या कीर्तनातून ओतप्रोत वाहू लागली त्यांच्या कीर्तनामधून त्यांनी बालहत्या स्त्री हत्या भ्रूण हत्या बहुउद्देशीय सेवा मंडळ आणि तुम्हाला माहीत असेल काल 18 तारखेला याच मंडळाने मोफत 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 भव्य रोग निधी शिबिर आयोजित या उद्देशानं ज्या मातेनं शिवाजी महाराजांना जन्म दिला घडवलं पडवलं आणि छत्रपतीच्या सिंहासन नाही तर यवनांच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध लढवलं अशा माझी जाऊ साहेबांना या ठिकाणी शिवजयंतीच्या रूपाने या ठिकाणी आपण आलेलं आहे आणि त्यामुळं आपलं आद्य कर्तव्य ठरते की आपण त्यांचा आदरांजली अर्पण केली पाहिजे सतीश महाराज स्टेजवर या सतीश महाराज स्टेजवर या ठिकाणी वधूवरांचं आगमन होत आहे गर्दी करू नका पती याच्यात काही शंका नाही या ठिकाणी आपले 11 लग्न आहेत वर चिरण हॅलो कार्यकर्त्यांनी बाजूला व्हावं कार्यकर्त्यांनी बाजूला बसावं खाली बसावं बोलू जा विनम्र भावे निमंत्रितो मी
लहान थोर आणि ज्येष्ठ मंडळी आणि साधू सजन मंडळी सर्व ज्येष्ठ नेते आणि व्यापारी मंडळी शोभा दिधली मंडपात कवतुक करण्या शब्दाना पुरती स्वर्गीय सुख नटले सुजन हो या हो या लग्नाला सुजन हो या हो या लग्नविधी अगदी जवळ येत आहे, शुभागाडी अगदी जवळ येत आहे, तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला विनंती की त्यांनी खाली बसा, कोणी उभं राहू नका, खाली बसा पहिल्यांदा, आणि प्रत्येकाला एक एक हार नवरी नवरदेवाला हार द्या, जमणुका काढलेले सर्व शिराला 5 मिनिटात दाखवायचं आहे, मंगलाष्टक 5 होणार आहेत आणि आपण भाग्य महाराष्ट्रातले वारकरी भूषण संगीत अलंकार हरिभक्त परायण रामानंद ढाले महाराज त्यांना साथ करतील, संगीत विशारद हरिभक्त परायण रवी महाराज तोवा, मृदुंगाची साथ आहे मृदुंग अलंकार हरि भरत महाराज पठाडे, किती आपण भाग्यवान आहोत, आणि 5 मंगलाष्टक होणार आहेत, 5 मंगलाष्टक फक्त, आणि त्यानंतर वधूवरांना पुण्यात शिवाजी उद्यालयाच्या प्रांगणात जायचं आहे, बाकीचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे, अक्षिता वाटा आपल्या सर्वांचं आपल्या सप्ताहांचं नाव नावलौकिक संपूर्ण भारतभर नवे जगभरही जाणार आहे, ऐका कृपया सर्व कार्यकर्त्यांना आणि कॅमेरामॅनना विनंती आहे, कार्यकर्ते मी आपल्याला 20 मिनिटं वेळ आहे, फक्त सर्वांनी खाली बसा, न्यूजचे संपादक माननीय शिवाजीराव काळे इथे आले आहेत, शिवाजीराव कराळे पुढे या, न्यूज चॅनलचे संपादक असतील कृपया पुढे या, मुलाखत घ्यायची, ऐका 1 मिनिट ऐका, आपण संपूर्ण महाराष्ट्रातला आपला कार्यक्रम बघतोय, एक छोटीशी मुलाखत होईल, पूजनही होईल, एक स्टार न्यूजचे संपादक एक थोडीशी छोटीशी मुलाखत घेत आहे, ऐका कोणी जर शांत चित्ताने ऐकलं तर महाराज लक्षात ठेवा, सप्ताहामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याची ही परंपरा माझे बेलोराकर नगरवासी करत आहात, आज याची गरज या देशाला आहे, माझा शेतकरी हुरपळून निघतोय लोकांकडे पैसा नाही तरी सुद्धा लग्नामध्ये किती खर्च करतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, म्हणून आज याची गरज आहे हे माझे सर्व बेलोराकर नगरवासी करतात, त्यांना माझं वंदन आहे, कारण यामधून 11 लग्न जर म्हटले कितीही गरीब पकडा कितीही गरीब लग्न असू द्या त्याला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च अनुभवही करायला, अत्यंत गरज अत्यंत, प्रत्येक लग्नाचे 2 लाख रुपये वाचतात, 11 × 2 = 22 लाख रुपये आज बाळू मामाच्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने इथे वाचत आहेत, मग हे कानपोळे करायला
आणि ते सर्व माझे विलोराकर नगरवासी करतात. कृपया आम्ही उडवतो, फटाके फोडतो, बँड लावतो, काय काय करतो ते मला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. म्हणून सर्वांना विनंती, 2 मिनिटं बोलूनच जातो महाराज, त्या अगोदर स्वागत घेत होईल, त्यानंतर मी 2 मिनिटं फक्त आशीर्वाद देऊन ही मंडळी बसते. पैसे घेऊन आपल्याला न मिळणारी माणसं वा आम्हाला एवढी मोठी माणसं रामानंद झाले गुरुजी आणि आमचे रवींद्र महाराज पवार गुरुजी असं मिळालं. महाराज मागच्या वर्षी जेवढे कुटुंब होते तेवढ्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही, अगदी सुखाने आणतात. हे सर्व दाम्पत्याला सांगेल नवरी नवर देव तुम्हाला दोघांनाही. हॅलो हॅलो तुमचं लागली से आज मजला गोडिया भंगाचे माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयचे प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. शब्द सुमनानं आपल्या गावकर स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी जे मान्यवर मंडळी काही आले असेल त्याने कृपया स्टेजवर यावा अशी मी त्यांना विनंती देतो. लग्नविधीला आता 15 मिनिट बाकी आहे, यानंतर पुन्हा एक गीत आमचे ढाले माणसं आणि शेवटच्या 5 मिनिटात या ठिकाणी भारत माला आशीर्वाद देणार आहे. बरोबर राईट टाइम आपण पहिलं मंगल अष्टक 12 वाजता देऊळ होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी
कर्मचारी आहे, मला वाटतं नवरी सुद्धा कर्मचारी आहे. एवढे शिकलेले असताना, एवढे श्रीमंत असताना त्यांना इथे विवाह सोहळा करण्याची इच्छा व्हावी, हे फार मोठी गोष्ट आपल्या या हिंदू समाजाला शिकवण्यासारखी आहे. गरज आहे महाराजाची. मी मगाशी बोलून गेलो पण माझ्या मित्रांनो, ते तर मी बोलून झालो, ते बिचारे न्यूजवाले मला म्हटले बोला महाराज म्हणून बोललो, ते आता बोलत नाही. तुम्हाला फक्त एक संदेश देऊन जाईल, एक आशीर्वाद आत्मा आशीर्वाद तया जाते आवडी चित्ती देवाची. या अकराही दाम्पत्याला एक सांगणं माझं असेल, माझ्या सांगण्यावर जर चालाल तर तुम्हाला निश्चित कधीच 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 तुमच्या संसारामध्ये दुःख होणार नाही. बस एक काम करा, माझ्या ताईनो सर्वप्रथम तुम्हाला माहेरी माहेरावरनं जेव्हा तुम्ही सासरी प्रवेश कराल, तू आहे तिला आईची वर्तणूक द्या. जो सासरा आहे त्यांना पिता माना, ही सर्वप्रथम तुम्हाला सूचना. आणि ताईनो तुम्हाला विनंती आहे, जी मुलगी आपल्या घरी येते आपल्या आई वडिलाला सोडून येते, सर्वस्वाचा त्याग करते आपल्यासाठी, तुमच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करते, आपल्या माहेरचं सर्वस्व विसरते आणि ती आपली बनते, तिला मुलीचं प्रेम द्या. यापैकी जी सासू आणि जी नवरी त्या सासवाला आपली मुलगी मानेल, आई माय मानेल, त्याच्या घरामध्ये कधी भांडण होणार नाही. आणि माझ्या मित्रांनो तुम्हाला एक सूचना अशी आहे, जर कोणी दारू पित असेल, माझं स्पष्ट वक्तव्य आहे आता आणखी ऐका, नसेल इथे जर कोणी दारू पित असेल, कदाचित जर कोणी मांस खात असेल, जर कोणी वाईट वागत असेल, तर बाळू मामाच्या दरबारामध्ये सांगतो त्या व्यसनांना थोडस दूर करा आणि कुठेतरी कुठेतरी समाज कार्य करा. मी म्हणत नाही तुम्ही मंदिरामध्ये जा, भजन करा, हरी हरी करा, धोतर घाला, कीर्तन करा, गरज नाही, काहीच गरज नाही याची. खरा परमार्थ कशाला म्हणतात, बरंच खरा परमार्थ हा नाही. तुम्ही फक्त ते देव बघा, मोठ्याचा सन्मान करा आणि संतांचा फक्त आशीर्वाद घ्या. गोरगरिबाला आपल्यामध्ये जर ताकद असेल तर गोरगरिबाला मदत करा. Good job.
हॅलो महिला मंडळ, महिला मंडळ
सर्व नवरी नवर देऊ. आणि भावनाताई भावनाताई तर्फे सर्व नवरी नवर देवांना गिफ्ट देण्यात येत आहे. सर्व जोडप्यांना त्यांच्या तर्फे गिफ्ट देणार आहे. तरी सर्व जे विवाह सोहळे आणि सामूहिक कार्यक्रमाची जी नितांत आवश्यकता आहे ती या माध्यमातून या सगळ्या कार्यकर्त्याच्या परिश्रमामुळे या ठिकाणी पूर्ण होताना मी बघते आहे. खरं म्हणजे 11 जोडपी एकत्र येणं आणि हा जो काही विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे, समाजामधला एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचं काम या ठिकाणी समाज बांधवांनी केलेलं आहे. समाज बांधवांना शुभेच्छा तर देतेच भावी त्यांच्या कार्यकर्त्यासाठी. आणि मला या गोष्टीची पण जाणीव आहे, आपल्या समाजाचा विषय जो सरकार दरबारी आहे त्यासाठी समाज जो एक संघ झाला एकत्रित झालेला आहे. आणि जेव्हा समाज एक संघ आणि एकत्रित होतो त्यावेळेला समाजाला न्याय मिळवण्यासाठी सरकारही मागे राहत नाही. आणि म्हणून आपण सगळेजण जो विषय आपण सामाजिक या ठिकाणी आरक्षणाचा हातामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये आज वधूवरांना या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभ आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करते. आणि त्यांचं भावी आयुष्य हे सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईल. आणि त्याचबरोबर त्यांच्या हातून सामाजिक कार्य या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल नामाचा गजर गर्जे भी मातीर गर्जे भी मातीर महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुज एका विठला महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुज एका साज थोर एका महिमा साज थोर एका नामाचा गजर गर्जे भीमा तीर गर्जे भीमा तीर माऊली माऊली हरी भक्त संत झाले हो अनेक त्या माझी निष्ठंक काही एक सुखावा मदेव शौनक नारद ब्रह्माणी रुद्र ऊनताप हरी भक्त संत झाले हो अने विठ्ठल 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 जय जय हरि भला जय जय भला जय हरि भला जय